चालकरंजी बातमी सत्रात आपले स्वागत। पाहूयात सविस्तर वृत्तांत। राजकारणातील आरक्षण संपले तर भविष्यात शिक्षण उद्योगाबरोबरच सर्व क्षेत्रातील आरक्षण संपणार आहेत। लोकशाही डोकी मोजली जातात। आपल्या मागण्यांसाठी विणकर एकत्र आले हे महत्त्वाचे आहे। ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा काही राजकीय पक्षांनी घाट घातला जात आहे। हा धोका ओळखून आपली ताकद दाखवूया असे आवाहन करतानाच अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विणकरांसह सर्व ओबीसी प्रश्नांची सोडवण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली। राष्ट्रीय विणकर सेवा संघ यांच्या वतीने इचलकरंजीत पहिले विणकर महाअधिवेशन संपन्न झाले। प्रारंभी विणकर सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे यांनी अधिवेशनाचा उद्देश विषद केला। यावेळी माजी खासदार कल्लप्पन्ना आवाडे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले। त्याचबरोबर सामाजिक कार्यात लक्षणीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा विणकर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रदीर्घ काळापासून वस्त्रोद्योगाला वीज दरात सवलत दिली जात होती, पण सध्या ती सवलत बंद करण्यात आली आहे। वीज सवलत दिली नाही तर उद्योग मोडून पडेल आणि जनता सरकारला त्याची जागा दाखवून देईल, त्यामुळे वीज सवलत पूर्ववत सुरू ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले। माजी खासदार राजू शेट्टी यांनी कापूस उत्पादन आणि विणकर हे दोन्ही घटक उपेक्षित आहेत, या दोन्ही घटकांच्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे दोघांचेही दुर्लक्ष आहे। उद्योग मोडून पडल्यावर पुन्हा उभे करणे अवघड असल्यामुळे सरकारने कापूस उत्पादक विणकरांचे प्रश्न त्वरित सोडवण्याची गरज व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर आपले प्रश्न सोडवण्यासाठी विणकर संघटित झाले आहेत, ही कौतुकास्पद असल्याचे सांगितले। या अधिवेशनात प्रामुख्याने वस्त्रोद्योगाला वीज बिलाबाबत प्रति युनिट 1 रुपया अतिरिक्त सवलत मिळावी, अत्यावश्यक सेवेमध्ये वस्त्रोद्योगाचा समावेश करावा, वस्त्रोद्योगावरील सर्व वस्तूंचे दर स्थिर करण्यासाठी समिती स्थापन करावी, दिवाळखोरीवर कठोर कायदा झाला पाहिजे आणि यंत्रमाग व्यवसाय वाचला पाहिजे, घरकुल योजना अंतर्गत विणकरांना मोफत घरे मिळावीत, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्या मार्फत लोकसभा राज्यसभा विधान परिषदेवर नामनियुक्त प्रतिनिधी विणकरांचा घ्यावा, शासकीय महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण विकासासंबंधित बँका संस्था सहकारी सूतगिरण्या इत्यादी ठिकाणी शासकीय प्रतिनिधी म्हणून विणकर घ्यावा, विणकरांचे आर्थिक विकास मंडळ करून विणकर संस्था 1.10 प्रमाणात भाग भांडवल मिळावे, महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती देवस्थान या ठिकाणी विक्रीसाठी 10% दुकानगाळे विणकरांसाठी अत्यल्प भाड्याने राखीव ठेवले पाहिजेत, NCDCच्या सर्व योजना विणकरांना लागू कराव्यात, किमान वेतन आधारित विणकरांना कांडीवाला ते धुलाईवाला पर्यंत पेन्शन योजना लागू करावी, SBC व OBCच्या नोकरीतील अनुशेष भरून प्राधान्याने पदोन्नती द्यावी आदी प्रमुख मागण्या मानण्यात आल्या। याप्रसंगी जगद्गुरु बसवराज पटाधार्य महास्वामी, माजी आमदार राजीव आवळे, प्रकाश शेंडगे, रमेश भाकरे, प्रेमलता तैसाळी, डॉक्टर अनिल कांबळे, राहुल लाटणे, नागेश कॅतगी, प्रकाश सातपुते, विठ्ठल चोपडे, ताप होगाडे, सुनील सांगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। माननीय श्री आमदार प्रकाशांना आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्रकाश दत्वाडे, अध्यक्ष ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा। वीज दर सवलत रद्द करत महावितरणने दुप्पट दराची वीज बिले पाठविल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील सर्व पक्षीय यंत्रमाग धारकांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी आंदोलकांनी महावितरणच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत वाढीव वीज बिलाची होळी केली, जोरदार शंखध्वनी करत निषेधाच्या घोषणा दिल्या। येत्या 10 दिवसात सवलतीप्रमाणे सुधारित वीज बिले न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आधी संकटाच्या गर्तेतून मार्गक्रमण करत असलेला वस्त्रोद्योग वीज दर सवलतच रद्द झाल्याने उत्पादन खर्चात मोठा फरक पडून नुकसानीत जाणार आहे, त्यामुळे वीज दर सवलत बंद विरोधात संतप्त यंत्रमागधारकांनी शिवतीर्थ येथे सरकार आणि महावितरणच्या विरोधात घोषणाबाजी शंखध्वनी करत वीज बिलांची होळी केली। त्यानंतर मोर्चा महावितरण कार्यालयावर नेण्यात आला। त्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वारावर असलेला पोलीस बंदोबस्त तोडून आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली। शाब्दिक वादामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी दीपक राशिनकर, चंद्रकांत पाटील, रवी गोंदकर, मोहन मालवणकर, धर्मराज जाधव यांच्यासह प्रमुखांनी सवलत रद्द
निर्णयाचा निषेध करत महावितरण विरोधात रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. वीज दर सवलत रद्द बाबत सरकार आणि महावितरण एकमेकांकडे बोट दाखवत आहे, त्यामुळे वीज सवलत कोणामुळे रद्द झाली हे स्पष्ट करून 10 दिवसात सवलतीप्रमाणे सुधारित वीज बिल द्यावेत, अन्यथा वीज बिल न भरता तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा अनिल डाळ्या शहाजी भोसले यांनी दिला. त्यानंतर शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता श्री राठी यांची भेट घेऊन पूर्ववत सवलतीच्या दराने वीज बिले देण्याची मागणी केली. थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला संघटितपणे विरोध करण्याचाही इशारा दिला. आंदोलनात प्रताप फोगाडे, पुंडलिकराव जाधव, विश्वनाथ मेटे, प्रीतम बोरा, सुनील पुजारी, रावसाहेब टिप्पे यांच्यासह यंत्रमागधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माननीय श्री आमदार प्रकाश अण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश दत्वाडे, अध्यक्ष ताराराणी पक्ष इचलकरंजी विधानसभा. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर सभेत नाभिक समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत येथील नाभिक समाजाच्या वतीने मंत्री दानवे यांच्या प्रतिमात्मक फलकास जोडेमार आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, शंखध्वनी करून निषेध नोंदविण्यात आला. त्याचबरोबर दानवे यांनी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करत प्रांत कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. केंद्रीय रेल्वे मंत्री दानवे यांनी जाहीर सभेत सलून व्यवसाय आणि नाभिक समाजाचा अवमान करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील नाभिक समाज बांधव शिवतीर्थ येथे जमले. यावेळी मंत्री दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिकात्मक फलकास जोडामार आंदोलन केले. यावेळी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत दानवे यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, सरकारने वाचाळवीर दानवे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही दिला. आंदोलनात सयाजी चव्हाण, जनार्दन सूर्यवंशी, कृष्णांत साळुंखे, सुनील इंगळे, विनायक चव्हाण, दिनकर चव्हाण, गणेश काशीद यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते.